विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार ने किए वक्तव्य का जाहिर निषेध दर्शाया जा रहा है। इसी के तहत भाजपा की ओर से किस परिसर में निषेध प्रदर्शन किया गया, देखते हैं इस खबर में। छब्बीस ग्यारह को मुंबई में हुए आतंकवादी हमले में शहीद हुए एटीएस प्रमुख हेमंत करकरे, इन्हें इस हमले में लगी गोली अतिरेकियों की न होकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से जुड़े पुलिस एक अधिकारी की है। ऐसा गलत विधान करने वाले राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार, इनका चंद्रपुर के जटपुरा गेट परिसर में भाजपा की ओर से निषेध किया गया। निश्चित रूप से उन्होंने अपने पद का राजीनामा देना चाहिए। इतने वर्ष बीतने पर भी इस तरह का विधान करना योग्य नहीं। आज भारतीय जनता पार्टी की ओर से विजय वडेट्टीवार इनका निषेध किया गया। इसमें जमकर नारेबाजी कर निषेध दर्शाया गया। दौरान शहर अध्यक्ष राहुल पावड़े ने इस संदर्भ में जानकारी देते हुए निषेध दर्शाया। 26/11 या भैड़ हल्ल्यामध्ये या भारत देशाचे सुपुत्र एटीएस सेवाचे एटीएस प्रमुख शहीद वीर हेमंत करकरे जी यांना वीर मरण आलेलं होतं। आतंकीच्या गोडीमध्ये त्यांना शहीद व्हावं लागलं होतं, परंतु ती गोडी आतंकवाद्याची नसून पोलीस डिपार्टमेंटच्याच एका अधिकाऱ्याची आहे, आणि ते पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी काही एका विशेष संघटनेशी निगडीत आहे, अशा पद्धतीचं अपव्यय चुकीचं वाक्य या राज्याचे विरोधी पक्ष नेते देतात, विजय वडेट्टीवार देतात। त्या निमित्ताने आज आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगरच्या वतीने त्यांचा निषेध करतो। अशा पद्धतीचं वक्तव्य इतक्या वर्षानंतर करत असताना त्यांना मी स्मरण सुद्धा करून देऊ इच्छितो की त्यावेळेस काँग्रेसची सरकार होती, मग त्यावेळेस सुद्धा या घटनेचा तपास व्हायला हवा होता, परंतु आज लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अशा पद्धतीचं चुकीचं विधान करून जे शहीद हेमंत करकरे जी असतील, त्यावेळेस जे पोलीस अधिकारी असतील, त्यांच्या विषयी शहीदीतेविषयी त्यांनी जो प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आणि पोलीस यंत्रणा हे निपक्ष यंत्रणा असते, या भारत देशाच्या जनतेची, या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणे आणि त्यांना चुकीच्या कामापासून वाचवणे, त्यांचं संरक्षण करणे हेच पोलिसांचं कर्तव्य असतं, आणि निश्चितपणे तेच कर्तव्य त्यावेळेस अतिरेकीचा खात्मा करून आपल्या जाबाज पोलीस अधिकाऱ्यांनी, पोलीस जवानांनी त्यावेळेस दाखवून दिलं, आणि त्या ठिकाणावरून आपल्या नागरिकांना सुरक्षित त्यांनी केलं। अशा पद्धतीचं इतकं मोठं कार्य केलं असताना पोलीस अधिकाऱ्यांविषयी, पोलीस डिपार्टमेंटच्या कार्य यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण विजय वडेट्टीवार सारख्या नेत्यांनी करावं, याचा आम्ही निषेध करतो। आणि या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा निषेध करीत अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य करत असताना त्यांनी जनतेची, पोलीस यंत्रणेची आणि सर्व परिवाराची माफी मागावी, याकरिता आम्ही त्यांचा निषेध करतो आहे। सी टीव्ही के लिए प्रतिनिधी वैभव रुयारकर की रिपोर्ट।